तर काही जास्त काही सजावट नाही घेत, तर काहीच सर कतरे साहेब आलेले आहेत, काही एकनाथ शिंदे यांची वाईफ आलेली आहे. गाईज हा पूर्ण रात्रीचा डेकोरेशन आहे ना. आता इकडे चालू आहे आंघोळीचा कार्यक्रम, बघूया कसं काय आहे. आमच्या आजूक धनुने आंघोळ पण नाही केली बघायला, मी बघा केले हो आंघोळ नाही केली काय नाही. गाईज मी वाटतो का तुम्हाला आंघोळ केला. इथं तर आंघोळीचा कार्यक्रम झाला आहे दीदीचा, आता जाणार डायरेक्ट, आता जातो डायरेक्ट, तयारी करतो पहिले मग नंतर तुम्हाला सांगतो कुठे जाणार आहे कसं काय. तर गाईज आता आम्ही चाललोय गाडी सजवायला कल्याणला, आता बघू किती टाइम लागेल. वाजले तर 9 वाजेपर्यंत आम्हाला घरी यायचं आहे परत. आता बघूया किती टाइम लागतो गाडी सजवायला, तुम्हाला दाखवतो तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर गाईज आता कल्याणच्या फुल मार्केटला आलो आहे, आज त्याला सांगितलं आहे त्यांनी आता रेडी करणे घेतलं आहे. पहिले वर तर जाळी मारून नंतर तो फुलगुच्छ आहे तो आणून लावतो. चालीविली मारून घेऊन त्याला दाखवतो तुम्हाला. तर गाईज फायनली पूर्ण रेडी झाली आहे, तुम्हाला दाखवतो. तर इथे खाली हार्ट शेप दिला आहे, नऊ वाजते एक गोष्ट लावला बस, नंतर दुसरं आपले हाईट अँड डिझाईन. तर चला गाईज जातो या, कारण की खूप टाइम झाला आहे आधीच. चला एव्हरी डे लेट इट डाय नॉट ओके ऑल आई वांट एंड आई प्रे ऑल आई नीड. तर गाईज आता आलोय घरी, आता जातो पहिले फ्रेश वगैरे होतो कारण की खूप टाइम झाला आहे. मला तर नाटक लग्न मला अटेंड करायला भेटेल, बघूया लवकर लवकर प्रयत्न करतो. तर चला जातो पटकन फ्रेश होतो. तर गाईज आता पोचलो आहे आम्ही लग्न झालं लग्नाच्या हॉलवर, कारण लेट झालो आजी यांच्या मुलं हे गाडी घेऊन येत नाही लवकर. तर गाईज हा आहे लग्नाचा हॉल, लग्न लागून गेला मग मी आलोय आता. चला बघूया कसं काय आहे.
तर गाईड सर कतरे साहेब आलेले आहेत. गाईज आमचा अशोक भेटलाय. अशोक काय म्हणतो, काहीतरी बोल ना. बोर रे बोल ना. कुठं आलाय त्या पंकेच्या अवघायचे असं बोलतो. गाईज आधी बोलतो ह्यो पंका नको, आधी ह्यो पंका पाहिजे. हिरो मत पंका आता मला तर नाही हवायत. तसं पण आपण लेट आलोय, पंका फास्ट आहेत. गाईज एकनाथ शिंदे यांची वाईफ आलेली आहे, लप्पाबाई शिंदे. डाळ भात अनेर मसाला आणि हे कसली भाजी रे पाहून बघ, कसली तरी अजून टेस्ट केले बघूया कुठली भाजी. आदू काय तुला कुठला भाजी वाटते नाही माहीत? आदू भाजी खातो हे आजूला माहीत नाही होत. आणि पुरा आहेत आणि ते मस्त आहे की काय या काय याचं नाव काय बोलतो, खबरी खबरी काय खबरी का. तर गाईज ही रूम आहे सध्या, कारण की आत्ता लग्न लावून घेतलं आहे बाहेरचं आणि सध्या नंतर मग डायरेक्ट आता रिसेप्शनचा टायमिंग दिलेलं ना पत्रिकेवर, तर आता सर्वजण 6 वाजता येणार आहे. तर आता वाजलेत बघा 4, तर थोडा वेळ आराम करून घेतो, झोपतो जरा. खूप कसरत झालं आहे कारण की पूर्ण रात्र जागलो आहे ना, सकाळी झोपलो पण नाही थोडा उशीर पण, तर त्या काय गडबडीत पूर्ण थोडाफार ब्लॉक तो शूट पण नाही येता आला. त्यात आधी पण लग्न पण अटेंड नाही करता आलं मला, कारण की आलोच मी लेट, कारण की गाडी बनवायला गेलो होतो तर आलो 11 वाजता. तर मी दादाकडे गाडी दिली, दादा घेऊन डायरेक्ट इकडे आला ना मी. मग तेव्हा गेलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, तर मध्ये ट्रॅफिक लागली मला पडघ्याची इथे, तर त्यात काय लग्नाला टायमवर पोचता नाही आला. तर चला गाईज जरा फ्रेश होतो, नंतर आपण भेटूया डायरेक्ट संध्याकाळी रिसेप्शनचा टाईम आला. चला बाय.